मॉर्निंग स्टूडेंट, आपला चैप्टर सुरू है करंट इलेक्ट्रिसिटी। त्यामधला टॉपिक है अप्लिकेशन ऑफ पोटेंशियो मीटर। ठीक है, तर तीन अप्लिकेशन है जे लैबोरेटरी मध्ये यूज करता, अलग अलग कंडीशन साठी याचा वापर करता या अप्लिकेशन का। ठीक है, तो पहला है वोल्टेज डिवाइडर, दूसरा है ऑडियो कंट्रोल आणि तीसरा है पोटेंशियो मीटर ऐज अ सेंसर। ठीक है, तर आपण पहिला एक्सप्लेन करूँ वोल्टेज डिवाइडर। सर्किट है तुमच्या समोर आणलेली, ठीक है, जे रेड मध्ये केलेले आहे ते कन्सिडर केलेले आहेत आपण, नाही तर तुम्ही म्हणाल डायग्राम मध्ये ऑलरेडी दिली आहे। जे रेड मध्ये जे दिसत आहेत ना, हे ते कन्सिडर केलेले आहे। तर ठीक आहे, आपण कन्सिडर केला की वोल्टेज असेल 10 व्होल्ट। 10 व्होल्ट वोल्टेज आहे, ही बॅटरी आहे तुम्हाला माहीतच आहे। ठीक आहे, तर पॉझिटिव्ह टर्मिनलला 10 व्होल्टेज आणि निगेटिव्ह टर्मिनल, निगेटिव नाही म्हणणार, हायर वोल्टेज आणि लोअर वोल्टेज म्हणजे 0 घेतला। बघा काही काही सर काय करतात, काही जे लेक्चर लोक जे राहतात ते +5 -5 असे सुद्धा घेतात, म्हणजे हे असं असे राहतात ना। याला ही काय बॅटरी आहे आपली, बरोबर आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल नाही, हायर वोल्टेज आणि लोअर वोल्टेज, बरोबर आहे, नाही तर तुम्ही म्हणाल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मॅडम 0 होते वोल्टेज, असं नाही म्हणत आहे मी। ठीक आहे, तर टोटल किती झाले, 10 व्होल्टेजेस झाले, बरोबर आहे। कोणी अशामध्ये डिवाईड करतात वोल्टेजला, कोणी असं लिहितात म्हणजे 10 to 10 पासून तर 0 व्होल्टेज। ठीक आहे, तर 10 व्होल्टेज या टर्मिनलला आलेला आहे पूर्णपणे, आणि हा पूर्ण याच्यात आपण एक आयडियल सर्किट पकडलेलं आहे म्हणून काय समजत आहे की यामध्ये रेजिस्टन्स नाही असं समजत आहे, 0 गेलेलं आहे इथून। ठीक आहे, तर इथे 0 व्होल्टेज घेतला। ए बी ही काय आहे, कंडक्टिंग वायर आहे ज्याची लेंथ आपण कन्सिडर केली आहे किती, 2 मीटर लेंथ। ठीक आहे, ओके, आता बघा इथे डिवाइस बसवला, तो डिवाइस म्हणजे काय करतो का, या डिवाइसचं काम काय आहे, पोटेन्शियल जो डिफरन्स आहे, जो पोटेन्शियल व्होल्टेज आहे तो काय करणे, डिटेक्ट करणे, डिवाइड करणे। तुम्हाला कमी, आपण जो आउटपुट राहणार जो आपलं, त्या आउटपुटमध्ये आपण कमी जास्त आपण व्होल्टेज आणू शकतो। म्हणजे जसं आता हा काय असेल, जॉकी असेल, एक वायर आहे ना कनेक्ट। ठीक आहे, आता मला सांगा 10/10/2 म्हणजे V/L हे काय आहे, पोटेन्शियल ग्रॅडियंट आहे। V/L म्हणजेच काय होते, पोटेन्शियल ग्रॅडियंट। व्होल्टेज 10 आहे आणि लेंथ किती आहे, 2 मीटर आहे। आता मला सांगा 5 आला तर आपण इथे 5 दिला आहे, म्हणजे बघा 1, 2, 3, 4 आणि आता 5, 6, 7, 8, 9, 10, बरोबर आहे। म्हणजे काय होत आहे, लेंथ जशी जशी वाढत आहे तसा तसा पोटेन्शियलसुद्धा काय होत आहे, वाढत आहे, बरोबर आहे, वाढत चाललं आहे। तर आपण याचं काम काय राहतो, व्होल्टेजला काय करणे, डिवाईड करणे। जसं आता आपण इथे केलं, इथपर्यंत आणलं, तर याची जी लेंथ आहे ती L1 घेतली आणि तीवाली जी रिमेनिंग आहे ती काय घेतली, L2 घेतली। असं एक्झॅक्टली म्हणून नाही घेतलं, नाही तर म्हणा तुम्ही 3 मीटर यूज करा, कितीही मीटरचा वायर घ्या तुम्ही, म्हणजे 2 मीटरपासून तर कुठपर्यंत राहते, 10 मीटरपर्यंत राहते, बरोबर आहे ना, पोटेन्शियोमीटरमध्ये। ठीक आहे, तर आपण वापरू शकतो। तर आता मला सांगा हे जे लेंथ आहे, तर मला सांगा याचं पोटेन्शियल का होईल, या इथपर्यंतचा पोटेन्शियल जो ड्रॉप आहे घेतो तो किती होणार, पोटेन्शियल काय होणार, जसं V1 घेतलं तर काय येणार, KL1 असा घेतो ना आपण, तसंच याचंसुद्धा काही V2 घेतलं तर KL2 येणार। के म्हणजेच काय, आपल्याला पुस्तकामध्ये असं सुद्धा दिलं आहे, केच्या जागी काय घेतलं आहे, के म्हणजे काय होते, पोटेन्शियल ग्रॅडियंट, के म्हणजे V/L, तर असं पण घेतात DV/DL L1 असं लिहितात, किंवा V2 = घेतलं आहे DV/DL L2, किंवा L2च्या जागी तुम्ही काय लिहू शकता, मला सांगा L2 कसं काढू शकतो, पूर्ण लेंथ किती आहे, L आहे, L मधून ही छोटी लेंथ काढा, म्हणजे हीवाली लेंथ मिळते। तर याचं काम आहे जो आउटपुट आपल्याला, आउटपुटमध्ये जो व्होल्टेज राहणार त्याला आपण कमी जास्त करू शकतो, म्हणजे व्होल्टेज काय करणे, डिवाईड करणे, तुम्ही कमी करा, जास्त करा, कितीही करा, आपण असं डिवाईड करू शकतो। ठीक आहे, दुसरा आहे ऑडिओ कंट्रोल। ऑडिओ कंट्रोलमध्ये काय म्हणते, यूज्ड इन अ मॉडर्न लो पॉवर ऑडिओ, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन आणि लाऊडनेस कंट्रोल। साधा आहे, जो आपल्याकडे हे राहतो काय म्हणते त्याला, आपण टेप रेकॉर्ड म्हणतो किंवा रेडिओ, रेडिओमध्ये काय राहते, कंट्रोलिंग राहते, बघा त्याला आपण कमी जास्त आवाज, लाऊडनेस कमी जास्त करू शकतो, बरोबर आहे, त्याची फ्रिक्वेन्सी अटेन्युएशनसुद्धा काय करू शकतो, मिनिमाइज मॅक्झिमाइज, म्हणजे काय करणे,
ऑडिओ कंट्रोलिंगचं काम, जसं बघा फॅन आपल्या घरी फॅन राहते तर रेग्युलेटर राहतो, तर आपण काय करतो कमी जास्त करतो ना, म्हणजे कंट्रोल करू शकतो आपण. सेम तसंच ऑडिओमध्ये जो जो आवाज असतो, लाऊडनेस जो असतो, त्याला आपण काय करू शकतो कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, रेडिओमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, तिसरं आहे पोटॅन्शियोमीटर ॲज अ काय सेन्सर. मूव्हिंग पार्ट ऑफ अ मशीन, हा मशीनचा काय आहे पार्ट आहे काय पोटॅन्शियोमीटर. इट कॅन वर्क ॲज अ मोशन सेन्सर, तो काय सेन्स म्हणून काम करतो, सेन्सर म्हणून काम करतो पोटॅन्शियोमीटर. सेन्सर म्हणजे काय, एकदम व्हेरी स्मॉल पोटॅन्शियल जो ड्रॉप आहे तो काय करणे, डिटेक्ट करणे, सेन्स करणे. सेन्स करणे म्हणजे एकदम व्हेरी व्हेरी स्मॉल जो पोटॅन्शियल डिफरन्स राहतो तो काय करणे, ॲक्युरेट डिटेक्ट करणे किंवा सेन्स करणे, त्याचं काम करतो. आणि ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये सुद्धा, म्हणजे ॲम्प्लिफायरचा अर्थ काय होतो, म्हणजे अशाची म्हणजे लोवरून हाय करणे, एखाद्या गोष्टीला काय करणे लोवरून हायर, किंवा त्याची स्ट्रेंथ काय करणे इन्क्रीज करणे, स्ट्रेंथ काय करणे इन्क्रीज करणे, यामध्ये सुद्धा पोटॅन्शियोमीटरचा काय करतात, वापर करतात. ठीक आहे, ॲम्प्लिफायर सर्किट. ठीक आहे, नेक्स्ट आहे टॉपिक आपला ॲडव्हान्टेजेस ऑफ अ पोटॅन्शियोमीटर ओवर अ व्होल्टमीटर. ठीक आहे, तर आता आपण ॲडव्हान्टेजेस बघू. ठीक आहे, ॲडव्हान्टेजेस म्हणजे मेरिट्स, मेरिट्स म्हणजे काय होते, ॲडव्हान्टेजेसच होते. ठीक आहे, तर पोटॅन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन अ व्होल्टमीटर. म्हणजे काय म्हणत आहे ते, की जो पोटॅन्शियोमीटर राहतो तो काय राहतो, एकदम सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्हचा अर्थ म्हणजे ॲक्युरेट, जो व्हेरी स्मॉल जो पोटॅन्शियल डिफरन्सला काय करणे, मेजर करणे, ॲक्युरेट दाखवणे. बरोबर आहे, असं व्होल्टमीटर करतो का? नाही. व्होल्टमीटर काय करतो, मोठा मोठा म्हणजे 1 मिलीव्होल्ट, 2 मिलीव्होल्ट किंवा 1.5 म्हणा, पण असं 0. असं दाखवतो का? नाही. त्यामुळे पोटॅन्शियोमीटर इज अ मोर सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे, दुसरा ॲडव्हान्टेज काय, अ पोटॅन्शियोमीटर कॅन बी यूज टू मेजर अ पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज ॲन EMF ऑफ अ सेल. पोटॅन्शियोमीटर काय करतो, व्हेरी स्मॉल पोटॅन्शियल जो डिफरन्स आहे, म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स आणि EMFला काय करतो, मेजर करतो. कोण? EMF. EMFला मेजर करतो म्हणजे समजते ना, बॅटरी. बरोबर आहे, बॅटरीमध्ये जो इंटरनल रेजिस्टन्स म्हणा किंवा बघा पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला समजते ना, जसं दोन पॉईंट आहे ए आणि बी नावाचा, 100 व्होल्टेज आणि काय 20 व्होल्टेज, तर हायर टू कोणाकडे जातो, हायर टू लोअरकडे जातो ना, करंट फ्लो होतो, तर काय होणार, कितीचा डिफरन्स आहे, 80 आहे. म्हणजे दोन पॉईंटमधला काय करणे, पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करणे, तो एक कोणता, बारीक बारीक वाला, बारीक बारीक मीन्स 0.00 समथिंग वाला, समजलं. आणि EMFसुद्धा काय करतो, मेजर करतो. पण व्होल्टमीटर असं करतो का? नाही. व्होल्टमीटर फक्त काय करणार, पोटेन्शियल डिफरन्स काय करेल, मेजर करेल. म्हणजे 2 पॉईंटमधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो मेजर करतो. कोण? व्होल्टमीटर. बरोबर आहे. पण सेलमधला जो EMF आहे, सेलमधला जो काय आहे EMF आहे, तो मेजर करू शकत नाही. तो मेजर करू शकतो का, म्हणजे तो काढू शकतो का? नाही. म्हणजे तुम्हाला समजलं का की पोटॅन्शियोमीटर हा काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF मेजर करतो, आणि व्होल्टमीटर हा फक्त पोटेन्शियल डिफरन्स काढू शकतो, मेजर करू शकतो. तो सेलमधला जो EMF राहतो, सेल माहीत आहे तुम्हाला, सेल बॅटरी. बरोबर, सेलमधला जो EMF आहे, जो काय आहे EMF आहे किंवा रजिस्टर सुद्धा, तो काढू शकत नाही. कोण? व्होल्टमीटर.
तीसरा का एडवांटेजेस मेजरमेंट ऑफ पोटेंशियल डिफरेंस और EMF इज वेरी ऍक्युरेट इन द केस ऑफ पोटेंशियोमीटर. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की पोटेंशियोमीटरमध्ये एकदम मायनोर म्हणजे व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स, त्याचा ऑर्डर किती आहे 10^-6 म्हणजे तुम्हाला समजलं का किती, तर जसं 0.1, 2, 3, 4, 5 म्हणजे एवढा तो व्होल्टेज काय करू शकतो ॲक्युरेट दाखवू शकतो, एवढा स्मॉल असा व्होल्टमीटर दाखवत नाही. जसं बघा व्होल्टमीटर काय करतो, जसं आता घेतलं आहे 2 व्होल्ट 4 व्होल्ट असे घेतलेले आहे, ठीक आहे, असा राहतो डिवाइस. ओके, तो काय करतो डिटेक्ट करताना असं पॉईंट टू पॉईंट नाही काढत, म्हणजे 0.07 तो काय करेल 4 व्होल्ट दाखवणार किंवा 4.5 दाखवून देईल, ठीक आहे, हां 6 दाखवून, पण तो असं दाखवेल का अशा ह्याच्यात ॲक्युरेट एकदम बारीक व्हेरी स्मॉल ॲक्युरेट दाखवणार का, नाही दाखवणार. कोण व्होल्टमीटर हे काम कोणाचं आहे, पोटेन्शियोमीटर दाखवतं, हे ॲडव्हान्टेजेस आहे, ठीक आहे, वय लक्षामध्ये एकदम लिस्ट काउंटमध्ये म्हणजे एकदम व्हेरी स्मॉल, त्याच्यामुळे पोटेन्शियोमीटर इज मच बेअर ॲज कम्पेअर टू काय व्होल्टमीटरच्या, ठीक आहे. डीमेरिट्स म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस काय त्याचं, की पोटेन्शियोमीटर इज नॉट अ पोर्टेबल, पोर्ट म्हणजे याला आपण कॅरी करू शकत नाही, समजलं, याला आपण कॅरी करू शकतो का, नाही, आणि खूप कनेक्शन हे सुद्धा राहतो. एक डिसॲडव्हान्टेजेस असं आहे की त्याला आपण कॅरी करू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे 1 फीटचं असतो ना, 1 मीटरचा असतो असं लाकडी प्लेट, त्याच्यामध्ये खूप सारे काय राहतात, कनेक्शन वायर्स रिओस्टेट भरपूर रेजिस्टन्स वायरिंग कनेक्शन राहतात, त्याच्यामुळे याला आपण कॅरी करणं जमत नाही, कॅरी समजते ना, सांभाळू शकतो का तेवढं याच्याने, नाही, ठीक आहे. दुसरा काय आहे डिसॲडव्हान्टेजेस, की डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑर EMF इज नॉट अ पॉसिबल, आपण डायरेक्ट मेजर नाही करू शकत, त्यासाठी आपल्याला सुद्धा काय दिले आहे, फॉर्म्युले दिले आहे, आपण काल काढलेला आहे कालच्या लेक्चरमध्ये, E1/E2 बघा ना, L1/L2 असा सुद्धा दिलेला आहे, परत E1/E2 इक्वल्स टू L1+L2/L1-L2 असेच फॉर्म्युले दिले. या फॉर्म्युल्यात आपल्याला काय करावं लागतो, व्हॅल्यू अजून इंटरनल रेजिस्टन्सचा सुद्धा दिलेला आहे, काय दिलेला आहे, L1-L2/L2 असं दिलेलं आहे की नाही दिलेलं आहे आपल्याला फॉर्म्युले, याच्यात जेव्हा आपण व्हॅल्यू पुटअप करू जेव्हा कॅल्क्युलेशन करू तेव्हा, पण डायरेक्टमध्ये एकदम कनेक्शन जॉईंट केलं डायरेक्टमध्ये त्याचं मेजरमेंट काढणं काय आहे, नॉट पॉसिबल, त्यासाठी आपल्याला थोडी एवढी मेहनत करावं लागते. ओके, तेवढी मेहनत म्हणजे एवढी मेहनत याच्यात व्हॅल्यू पुटअप करून टाकून तेव्हा आपल्याला कुठंतरी आन्सर मिळतं, त्याच्यामुळे हे काय आहे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, दोन आहे, कॅरी करू शकत नाही आणि डायरेक्ट मेजरमेंट आपल्याला मिळत नाही, त्यासाठी एवढी मेहनत करावं लागते, म्हणजे व्हॅल्यू सब हे ते काढून आपल्याला इथं टाकून तेव्हा काहीतरी मिळते, नाही लक्षामध्ये, जसं जेवण जेवण असंच मिळतो का, त्यासाठी आधी पूर्वतयारी करावं लागतो तेव्हा मिळते, डायरेक्ट मिळते का, तो आहे एक डिसॲडव्हान्टेजेस. ओके, नाही लक्षामध्ये, ठीक आहे स्टुडंट, तर बघून घ्या एकदा काय आहे, तर एकदम सोपी आहे, काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. ओके, आणि हे लिहत चला तुम्ही, तुमच्या बोर्डमध्ये सर इम्पॉर्टंट आहे, सर्व बोर्डचा सिलॅबस आहे, आणि पुस्तक ठेवत चला, ठीक आहे स्टुडंट, ओके बाय.